राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करताना यापूर्वी जाहीर केलेल्या टंचाई सदृश भागातील काही तालुक्यांना वगळल्याची टीका झाली, त्यामुळे तर दुष्काळासाठी तालुक्यांऐवजी मंडल हा घटक विचारात घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून टंचाई सदृश 19 महसूल मंडळातील 201 गावं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केलाय. दुष्काळ जाहीर झाल्यानं केंद्राच्या निकषात बसणाऱ्या 201 गावांना केंद्राच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या 75% कमी आणि एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 19 महसुली मंडळातील 201 गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलाय अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली आहे. पिकांची पेरणी, पडलेल्या पावसातील खंड, हवेतील आर्द्रता आणि पीक परिस्थिती यांचा विचार करून केंद्राच्या निकषात बसणाऱ्या या दुष्काळी गावांना आता मदत मिळणार आहे. राज्य शासनानं जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यास शासन मान्यता मिळाल्याचंही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितलं. जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या 201 गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ आणि रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आदी सवलती लागू करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितलं. शासनाला अभिप्रेत आहे त्या सवलती 8 प्रकारच्या सवलती आहेत ते देण्याचं संबंधित विभागांना कळवलेलं आहे. ज्यामध्ये महसुलात सूट आहे किंवा सहकारी कर्जाचं पुनर्गठन आहे किंवा जे चालू बिल आहे त्याच्यामध्ये 33.5% माफी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, अशा प्रकारच्या ह्या सवलती आहेत 8 प्रकारच्या. मग त्या त्या विभागांना सहकार विभाग, महसूल विभाग, नंतर MSCB, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण या सर्व विभागांना आम्ही त्याप्रमाणे फायदा देण्याच्या सूचना दिलेली आहे. दरम्यान दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील 201 गावांमध्ये हातकणंगले तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. या तालुक्यातील सुमारे 62 गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर शिरोळ तालुक्यातील 16, पन्हाळा तालुक्यातील 35, करवीर तालुक्यातील 34, गडहिंग्लज तालुक्यातील 35 आणि भुदरगड तालुक्यातील 19 गावांचा दुष्काळी गावात समावेश आहे. दुष्काळ संहितेनुसार ज्या भागात दुष्काळ जाहीर झालाय त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी 6,800, बागायतीसाठी 13,500 तर फळबागांसाठी हेक्टरी 18,000 मदत मिळणार आहे. 2 हेक्टरांच्या मर्यादेत ही मदत मिळेल. या निकषानुसार केंद्र सरकारवर सुमारे 7,000 कोटींचा तर राज्य सरकारवर 1.5 ते 2,000 कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मंडळातील गावांना राज्य सरकारला मदत करावी लागणार असून त्यासाठी राज्य सरकारवर किमान 1.5 ते 2,000 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.